दादा बोला तुम्ही काय प्रस्ताव घेऊन काय आले तुमचं सर्वांचं झालं बोला. गेले 15 ते 17 वर्ष पुणे शहराच्या राजकीय सामाजिक आणि विकासाच्या कामामध्ये नगरसेवक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून वसंत मोरे यांनी फार मोठं मोठं योगदान दिलेलं आहे. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांची जी ओळख आहे की ज्या पक्षामध्ये ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आजपर्यंत राहिले, काल त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आज सकाळी मी त्यांना इथं भेटायला आलो, कारण माझे गेल्या अनेक वर्षांचे त्यांचे संबंध आहेत. असा कार्यकर्ता जर काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये जर आला, त्या प्रवाहामध्ये आला, तर निश्चितपणे त्यांचा आदर सन्मान योग्य तो राखला जाईल आणि भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाची सुद्धा एक ताकद पुणे शहरामध्ये वाढायला मदत होणार आहे. आज जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं राज्यकारभार चालू आहे, त्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही ज्यादा एक शक्ती उभी केलेली आहे, त्या शक्तीमध्ये वसंत मोरेंसारख्या कार्यकर्त्याची ताकद जर सामील झाली तर निश्चितपणे महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये यावं ही विनंती करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. काँग्रेसमध्ये विनंती तुम्ही करताय त्यांना येण्याची. वसंत मोरेंनी काल त्यांची भूमिका स्पष्ट केली की त्यांना खासदारकी लढवायची आहे. तुम्ही त्यांना लोकसभेला संधी देणार का? असे काही मी या ठिकाणी जे आलो अजून आमची काही चर्चा झालेली नाही आहे. एक चांगल्या कार्यकर्त्याचा राष्ट्रीय पक्षामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर निश्चितपणे योग्य तो आदर मान सन्मान राखला जाईल. आणि भविष्यातला जर आपण विचार केला तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला आज पुणे शहराला गरज आहे आणि काँग्रेसला गरज आहे. म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा ही विनंती करण्यासाठी आलो. राष्ट्रीय पातळीवरती काय तुमचं बोलणं झालंय का त्यांनी पक्ष सोडल्यानंतर, किंवा काही निरोप होता तुम्ही तो घेऊन आलात असं काही झालंय, किंवा फोन लावून देणार आहे तुम्ही? वसंत मोरे आणि माझे अनेक मैत्रीचे संबंध आहेत. आता आम्ही आलोय, अजून आमची चर्चा व्हायची आहे, मला त्यांच्याशी काही चर्चा करायची आहे आणि त्यानंतर त्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे तो वसंत मोरे. काही निरोप आहे वरिष्ठ पातळी? नाही नाही, मी काही निरोप वगैरे असं काही नाही. वरिष्ठ पातळी निरोप देणार आहे वरती? ही प्राथमिक चर्चा आहे. तुम्ही दिल्लीत असता बराच वेळा, तुम्ही हा निरोप दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहे किंवा काय असं होऊ शकतं? आमच्या काँग्रेस पक्षामध्ये अनेक गोष्टी असतात, त्यामुळे अजून माझी जर चर्चा झाली असेल वसंत मोरेंशी तर मी काय तुम्हाला उत्तर देऊ ना दादा. पण त्यांनी पक्ष या कारणासाठी सोडलाय की पुणे लोकसभा त्यांना लढायची आहे, पण मनसेतूनच त्यांना विरोध होताना पाहायला मिळत होता म्हणून त्यांनी पक्ष सोडलाय. आता ते अपक्ष लढायला सुद्धा तयार येत आहेत म्हणून तुम्ही जी भेट घेतलेली आहे त्यामध्ये पुणे लोकसभा करणार आहे का, किंवा तुम्ही त्यांना उमेदवारी देऊ इच्छिता का? ते जर तुमच्या पक्षात आले तर नुसतं तुमच्या पक्षात प्रवेश करून त्यांचं जे राजकीय पुढचं भविष्य आहे ते त्यांना मजबूत असं वाटणार आहे का? कारण की ते लोकसभा लढायसाठी मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर वसंत मोरे आपल्याला देत. तुम्ही पण काँग्रेसकडून इच्छुक आहात, मग त्यांना घेतलं तर मग तुमच्या उमेदवारीचं काय? असे आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा आहे, पुणे शहरातून काँग्रेसचा खासदार निवडून आणायचा आहे, आणि तो निवडून आणायचा असेल तर आम्हाला सर्व ताकदीचं आज आम्हाला गरज आहे. आणि म्हणून आम्ही पुणे शहरामध्ये चांगले कार्यकर्ते जे वसंत मोरेंसारखे ते जर पक्षामध्ये प्रवेश केला तर निश्चितपणे आमची ताकद वाढणार आहे. तुम्हाला पाठिंबा देणार का? तुम्ही पाठिंबा देणार का? मी त्यांनाही पाठिंबा देणार आहोत. उमेदवारीसाठी तुम्ही पाठिंबा त्यांना देणार का? ते पाठिंबा तुम्हाला देणार बोला. माझी विनंती राहील कृपया, अजून काही गोष्टी आता 10 मिनिटं सुद्धा झाली नाही तिथं आले. मला कुठल्याही बाबतीमध्ये मी त्यांच्या मला 10 ते 15 मिनिटांपूर्वीच त्यांचा फोन आला होता आणि मी त्यांना इथलं माझं लोकेशन पाठवलं, मी इथं आहे म्हटलं, ते आलेत आणि आल्यापासूनच आपणच बोलतोय. मला त्यांना माझ्यासंग काय बोलायचं, मला त्यांच्यासंग काय बोलायचे हे अजून काहीच ठरलेलं नाही. तेव्हा माझी खूप काही विनंती राहील की पहिल्यांदा मला बोलू देत दादा काय म्हणतात. पण दादा जी काँग्रेस प्रवेशाचा प्रस्ताव घेऊन आले तर तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार आहात का? प्रस्ताव मला बोलू तर द्या म्हणजे मला अजून. तुम्हाला काल नंतर किती फोन आले, कुणाचे फोन आले? पहिल्यांदाच दादा मला भेटायला आलेले. मला साहेबांचा पण फोन येऊन गेलाय, सुप्रियताईंचा पण फोन येऊन गेलाय, मला सगळ्या पक्षातनं काल कॉन्टॅक्ट झालाय.
परंतु मी प्रत्येकाला, मी दादांना सुद्धा आता तेच सांगतोय की दादा मी आता माझून बोललो नाही, त्यांना पण मी तेच विनंती करणार की दादा तुमचा जो काही प्रस्ताव असेल, जो काही विषय असेल ते माझ्या सांगत आहे. मी बोलल्यानंतर मी त्यांना एक दोन दिवस तरी कालावधी, मला मी काल पण सांगतोय की मला दोन दिवस तरी या सगळ्या गोष्टींवरती विचार करायला मिळले पाहिजे. त्याच्यानंतर मला जी काही मला हे करायची असेल, जो निर्णय घ्यायचा असेल, तो मी येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये निर्णय घेईल. मनसेतून मला सगळ्या नेत्यांचे फोन आले, मान्य साहेबांचं सुद्धा मला या ठिकाणी, जे काही आमचे पक्षाचे नेते काल रात्री 11 वाजता भेटायला आले, मी त्यांना पण काल सांगितलं की बाबांनो मला माझ्या हात जोडून विनंती असेल की मला नका साहेबांबरोबर बोलायला हो, कारण मला ते जमणार नाही. आजपर्यंत मी मान्य राज साहेबांना कधी खोटं बोललो नाही, आणि आता परत एकदा मी त्यांच्यासोबत बोलून हो साहेब मी येतो असं मला म्हणणं जमणार नाही. मी माझ्या परतीचे सगळे दोर कापलेले आहेत, म्हणून मला परत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये येता येणार नाही. मी येणार नाही तेव्हा माझी त्यांना मी विनंती केली की मला नका फोन देऊ. व्हायरल केले जात आहेत, कधी कधी कुत्र्याचं पोस्ट लावून मीम्स व्हायरल केले जात आहेत, या पद्धतीने जाधवनी फेसबुक पोस्ट करून टीका पण केली तुमच्यावर. ऐका ना, मी या सगळ्या गोष्टी पवार साहेबांनी तुम्हाला कुत्रा म्हणू द्या, वसंत मोरे काय होता काय आहे हे सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारा, तो तुम्हाला सांगेल. पवार साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं फोन जेव्हा केला तेव्हा काय बोलणं झालं? सुप्रिया सुळेंचं सुद्धा तुमच्याशी काय बोलणं झालं? त्यांनी काय ऑफर दिले का तुम्हाला? नाही, मला ताईंचं पण बोलणं झालं की खालच्यालाच मला वाटतं की आय थिंक लक्ष्मी खाबी असं आहे ते माझ्याकडे आले होते, आणि त्यांनी मला ताईंचा फोन लावून दिला. मी त्यांना मला ते म्हटलं की मी उद्या तुम्हाला भेटते. काय पण त्यांनी काय काय झाली बोलले, मला म्हटले मला बोलायचं राऊत साहेब पंडे